नमस्कार मित्रांनो, सध्याचं अपडेट हे खूप मोठं बिग अपडेट आहे, कारण की हे अपडेट आहे ते येणाऱ्या मेगा भरतीबद्दल. आणि या मेगा भरतीमध्ये आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की सर, मला एका जागेपेक्षा अनेक जागांसाठी फॉर्म भरता येईल का, एका पदापेक्षा अधिक पदांसाठी फॉर्म भरता येईल का, किंवा एका जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्याकरता फॉर्म भरता येईल का. तर मित्रांनो, यस, तुम्हाला एका पदापेक्षा अधिक पदांसाठी फॉर्म भरता येईल. त्याचप्रमाणे एका जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तर काय आहे हा डिटेल GR, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या GR मध्ये आपल्याला पहिल्यांदा प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की अगोदर काय व्हायचं की जिल्ह्याचे CO, त्याचप्रमाणे कलेक्टर हे जिल्हा निवड समितीमध्ये असायचे, आणि ते संपूर्ण परीक्षा घेणे, पेपर काढणे, पेपर तपासणे, ऑनलाईन प्रक्रिया राबवणे यामध्ये काम करायचे, आणि त्यामुळे त्यांचा बराच श्रम, वेळ, पैसा वाया जायचा. आणि त्या अनुषंगाने शासनाच्या आणि लक्षात आलं की आपण तेथील जो श्रमभार आहे तो कमी करावा आणि परीक्षाही ऑनलाईन करावं असं शासनाच्या विचारधीन होतं. आणि या वर्षीपासून शासनाने असं ठरवलं की जिल्हा निवड अंतर्गत जी काही पदं यायची जिल्हा परिषदेमधली वगैरे, ती सर्व पदं गट क श्रेणीमधली सर्व पदं ही आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. मित्रांनो, हे मोठं अपडेट आहे. येणारी मेगा भरतीतील गट क श्रेणीमधील सर्व पदं हे ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहेत. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या ठिकाणी पहा, सांगितलेलं आहे की ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याचं शासन विचाराधीन होतं. आणि शासन निर्णय काय सांगतं की जिल्हा पॉइंट नंबर 2 पहा मित्रांनो, जिल्हा परिषदेकडील वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही यापुढे जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, असं हे आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्व पदं ही ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परीक्षा शुल्कसुद्धा सांगितलेलं आहे की खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आहे. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठं अपडेट हे आहे की परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे मित्रांनो. आणि संपूर्ण परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणारच आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे पण पहा की पुढे आपल्याला फक्त एकाच पदासाठी नाही तर आणखी बऱ्याच पदांसाठी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की वरीलप्रमाणे ऐच्छिक शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षेला या ठिकाणी इथे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की परीक्षेला जे कोणी आपण बसणार असाल, बघा, परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये पदांसाठी अर्ज करता येईल. तसेच एका उमेदवाराला एका किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा राहील, परंतु प्रत्येक पदासाठी त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाईल. तर या ठिकाणी मित्रांनो, लक्षात ठेवा की 3 मोठी अपडेट आहेत या GR मध्ये. पहिलं अपडेट असं आहे की ही परीक्षा म्हणजे येणारी मेगा भरती ही ऑनलाईन पद्धतीने होणार. दुसरं अपडेट हे आहे की आपण एका जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे एका पदासाठी पेक्षा अधिक पदांसाठी सुद्धा हा फॉर्म भरू शकता. तर मेगा भरती संदर्भातील हे अपडेट होतं. आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि आपले प्रश्न मत प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.